नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये. मी अमोल गुळेकर आणि आज ॲडोब इनडिझाईनमध्ये आपण पुढल्या ऑप्शनकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे कॉर्नरिंग ऑब्जेक्ट्स म्हणून. या कमांड थ्रू आपण इनडिझाईनमध्ये वेगवेगळ्या इमेजेस, ऑब्जेक्ट किंवा ग्राफिकला त्याचे कॉर्नर्स जे आहेत ते चेंज करू शकतो, त्याचा शेप चेंज करू शकतो. सो प्रॅक्टिकली करून बघूया ह्याचे इफेक्ट कसे काय दिसणार आहेत. सो इनडिझाईनमध्ये आपण एक इमेज ह्या ठिकाणी इन्सर्ट केलेली आहे. तुम्हाला इफेक्ट अप्लाय करण्याआधी इमेज सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. जस्ट क्लिक करून तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता. कुठली इमेज, ऑब्जेक्ट ज्याचे कॉर्नर्स आपल्याला चेंज करायचे आहेत, ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट मेनूमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन अवेलेबल असणार आहे कॉर्नर ऑप्शन्स म्हणून. क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स आपल्यासमोर असा ओपन होणार आहे, जो इंडिकेट करणार आहे तुमच्या सिलेक्टेड ऑब्जेक्ट इमेजचे कॉर्नर्स. तुम्हाला दिसेल ते टॉप साईडला टॉप लेफ्ट कॉर्नर, तसाच राईट कॉर्नर आहे, तसेच बॉटम लेफ्ट आणि बॉटम राईट कॉर्नर इथे अवेलेबल आहेत. तुम्ही चेंजेस करू शकता. इमेज सिलेक्ट असल्यानंतर तुमच्यासमोर हा डायलॉग बॉक्स येणार आहे, जेव्हा तुम्ही मेनूमधून हा ॲक्टिवेट कराल. सर्वात आधी एक गोष्ट कन्फर्म करून घ्यायची आहे तुम्हाला, ती म्हणजे हा जो प्रिव्ह्यू ऑप्शन आहे तो ॲक्टिवेट आहे की डिसॲक्टिवेट. जस्ट क्लिक करून तुम्ही त्याला ॲक्टिवेट करू शकता. अशा पद्धतीने बाय डिफॉल्ट हा ॲक्टिवेटच असणार आहे. जर नसेल तर तुम्ही ॲक्टिवेट करून घ्या, जेणेकरून जे काही इफेक्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणार आहात ते तुम्हाला इन्स्टंटली बघता येतील. या ठिकाणी बघू शकता, या ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक केला तरी वेगवेगळ्याच्या स्टाईल तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. कुठली स्टाईल तुम्ही देऊ शकता, जस्ट लाईक फॅन्सी म्हणून एक पहिला ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकता कॉर्नर चेंज झालेले आहेत, तसंच बीवेल, इनसेट, रिव्हर्स राऊंडेड आणि शेवटचा राऊंडेड कॉर्नर म्हणून ऑप्शन इथे अवेलेबल आहे. जसं तुम्ही क्लिक करत जाल तुम्ही बघू शकता राऊंडेड कॉर्नरची साईज कमी जास्त होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट अप्लाय करू शकता. जो काही चेंजेस मी या पहिल्या बॉक्समध्ये म्हणजे टॉप लेफ्ट कॉर्नरला करतो आहे, ॲटोमॅटिकली सर्व ठिकाणी तो अप्लाय होतो आहे. हे पॉसिबल झालं ते म्हणजे या लिंकमुळे. ओके, या ऑप्शनचं नाव आहे मेक ऑल सेटिंग्ज द सेम. ही जी लिंक आहे तुम्ही जस्ट क्लिक करून ब्रेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येक कॉर्नरला वेगवेगळे शेप किंवा इफेक्ट देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जर मला या ठिकाणी टॉप राईट कॉर्नर नन ठेवायचं आहे, तसंच बॉटम लेफ्ट कॉर्नर पण नन ठेवायचं आहे, अशा प्रकारचे इफेक्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. इंडिव्हिज्युअली कॉर्नर चेंज करता येतात. जस्ट तुम्हाला ही जी लिंक आहे ती ब्रेक करायची आहे, जस्ट एक क्लिक करून ओकेवर क्लिक करा. तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट बघू शकता. कॉर्नर इफेक्ट देणं फारच सोपं आहे. आता ज्या मेथडने आपण कॉर्नर्स चेंज केले किंवा जो काही इफेक्ट दिलेला आहे ती लॉंग मेथड होती, पण इनडिझाईन तुम्हाला एक शॉर्टकट पण अवेलेबल करून देते. जस्ट आपली ओरिजिनल इमेज आणू आहे, जस्ट कंट्रोल झी कंट्रोल झेड की प्रेस करतो आहे. इमेज जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता त्याचे जे कॉर्नर्स असतात हे इनडिझाईनमध्ये ॲक्टिव्ह कॉर्नर्स म्हणून आपण ह्यांना म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही एखादी इमेज ऑब्जेक्ट ग्राफिक सिलेक्ट करतात त्याच्या एक टॉप राईट साईडला एक येल्लो कलरचा स्क्वेअर तुम्हाला दिसेल. जेव्हा तुम्ही त्या येल्लो स्क्वेअरवरती क्लिक करता सडनली काय होतं आहे, तुम्ही बघाल तर तिकडनं तो स्क्वेअर निघून जाऊन प्रत्येक कॉर्नर्सला एक डायमंड शेपमध्ये येल्लो मार्क तुम्हाला दिसत असेल. ओके, ह्याचाच अर्थ काय, तर तुम्ही त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते इन्स्टंटली ॲक्टिव्ह केलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड इफेक्ट द्यायला तुम्ही आता तयार आहात. तुम्हाला काय करायचं आहे, तर जस्ट एक त्या डायमंड शेपवरती, येल्लो डायमंडवरती क्लिक करून ड्रॅग करायचं आहे लेफ्ट राईट साईडला. अशा प्रकारे तुम्ही कॉर्नर इफेक्ट या ठिकाणी देऊ शकता. ओके, एक मेथड झाली, तुम्ही पाहिजे तो सुटेबल साईज मेन्शन करू शकता. इथे तुम्हाला जस्ट क्लिक करून माउस लेफ्ट राईट ड्रॅग करायचं आहे. आता या ठिकाणी बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू असणार आहे, जी स्टाईल असणार आहे, ती राऊंडेड कॉर्नर असणार आहे. तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला स्टाईल चेंज करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला अल्ट की होल्ड करायची आहे कीबोर्डवरनं आणि जस्ट त्या डायमंड शेपवरती, कुठल्याही एका डायमंड शेपवरती जस्ट एक क्लिक करायचं तुम्हाला. तुम्ही अशा प्रकारे शेप चेंज करू शकता कॉर्नरचा, लाईक दॅट. ओके, राऊंडेड कॉर्नर, इनवर्स, अशा पद्धतीने तुम्ही कॉर्नर्स चेंज करू शकता. पण जर मला एकाच ठिकाणचे कॉर्नर्स चेंज करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला शिफ्ट की होल्ड करून ठेवावी लागेल. आता मी शिफ्ट की होल्ड केलेली आहे आणि ड्रॅग करायचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता फक्त एकाच ठिकाणचा कॉर्नर चेंज झालेला आहे. जस्ट शिफ्ट की होल्ड करायचे, क्लिक करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे. अशा प्रकारचे इफेक्ट तुम्ही इन्स्टंटली देऊ शकता. म्हणजेच काय, तुम्हाला लॉंग मेथड यूज करायची गरज नाही. कुठलाही ऑब्जेक्ट आहे इन्स्टंटली येल्लो स्क्वेअरवरती क्लिक करून
त्यांचं जे कॉर्नर्स आहेत ते ॲक्टिव्ह करू शकता, म्हणजे डायमंड शेप तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे येलो कलरचे, आणि इन्स्टंटली जो काय इफेक्ट तुम्हाला तुमच्या इमेजला द्यायचा आहे तो देऊ शकता. अल्टकीने आपण इंडिव्हिज्युअली किंवा सॉरी अल्टकीने आपण काय केलं तर वेगवेगळे शेप अप्लाय केले. जर तुम्हाला कुठलाही एकच कॉर्नर मूव करायचा आहे किंवा इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी शिफ्ट की होल्ड केली, जेणेकरून एकच साईड मूव होणार आहे, इफेक्ट अप्लाय होणार आहे. पण जेव्हा मी शिफ्ट प्लस अल्ट की होल्ड करून क्लिक करतो आहे तर तुम्ही एकाच ठिकाणची स्टाईलही चेंज करू शकता अशा पद्धतीने. दिसतंय? सो अशा प्रकारचा इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. एक मेथड आपण दाखवली ती म्हणजे ऑब्जेक्ट मेनूमध्ये जाऊन कॉर्नर ऑप्शनवर क्लिक करून एक डायलॉग बॉक्स ॲक्टिवेट होणार, त्या थ्रू तुम्ही इफेक्ट देऊ शकता, किंवा इन्स्टंटली ऑन द स्पॉट तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील तर ही फास्ट वेन आहे. तर तुमच्याकडे एक मेथड आहे जी तुम्ही ॲक्टिव्ह कॉर्नर करून त्यांना जे काय इफेक्ट द्यायचे ते इफेक्ट देऊ शकता बाय होल्डिंग अल्ट की आणि शिफ्ट की होल्ड करून तुम्ही पाहिजे ते इफेक्ट तुमच्या सोयीनुसार इमेजला किंवा ग्राफिकला किंवा ऑब्जेक्टला देऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. असेच आणखीन व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करायला नक्की विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.